माळशिरस मध्ये जयसिंह बादादा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच उपस्थितीत भव्य महिला मेळावा संपन्न झालाय. माळशिरस मध्ये जयसिंह बाळदादा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महिला मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचं उद्घाटन जयसिंह बाळदादा मोहिते पाटील चेअरमन सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना अकलूज यांनी केलं. त्यांनी व्यासपीठावर त्यांच्या बोलण्यातून अनुमोदन केलं. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहाजी राजे उर्फ बाबा राजे देशमुख नातेपुते हे होते. तर एकशिव गावचे उद्योगपती सतीश ढेकळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी या ठिकाणी केलं होतं. या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाणी स्पर्धा, रांगोळी काढणे अशा स्पर्धेचं आयोजन केलं होतं. महिलांसाठी राखीव बक्षिसं, मिक्सर, एलईडी टीव्ही तसेच साड्या आणि गॅस शेगडी अशी बक्षिसं यात ठेवण्यात आली होती. तर या कार्यक्रमासाठी पिरळे, कळंबोली, एकशिव, पळस मंडळ, बांगर्डे, कुरबावी, फोणशिरस, देशमुखवाडी, दहीगाव, शिंदेवाडी, हनुमानवाडी, डोंबाळवाडी, गुरसाळे या सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. तर उद्योगपती सतीश तात्या ढेकळे यांनी हा महिला मेळाव्याचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडलाय. त्या महिलांना उद्योग मिळवण्याचा प्रयत्न झाला. जे कल्पना आता बाबा राजेने म्हटली की महिलाने शिलाई काम करून निर्मिती करावी आणि ते विक्री करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या माहितीप्रमाणे 40,000 महिला बचत गटातल्या महिला सदस्य काम करत आहेत. एवढी मोठी संख्या मला वाटत बाहेरच्या कुठल्या तालुक्यामध्ये असणार नाही. प्रतिनिधी अनिल साळवे, न्यूज टुडे 24, माळशिरस, सोलापूर.